students, welcome back. In today's session, we will complete periodic classification of elements, chapter number 2, part 4. Now let's start with characteristics of groups and periods. In modern periodic table, elements are arranged in an increasing order of their atomic numbers. Vertical columns are called groups. There are 18 groups. The chemical properties of the elements in the same group show similarities and gradation. आता इथे काय असतं characteristics आपण बघणार आहोत groups आणि periods चे. पहिली गोष्ट जेव्हा आपण modern periodic table केलं तेव्हा आपण पहिली गोष्ट काय लक्षात ठेवली होती की जेवढे पण elements आहेत ते त्यांच्या increasing order ने काय केलेले आहे arrange केलेले आहेत according to their atomic numbers. सेकंड थिंग काय लक्षात घेतली होती आपण की जेवढे पण वर्टिकल कॉलम्स आहे त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो आणि ते किती आहे 18 इन नंबर. ग्रुप्स मध्ये केमिकल प्रॉपर्टीज काय आहे सिमिलर आहे म्हणजे एका ग्रुप मध्ये जेवढे पण एलिमेंट्स असतील त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहे सेम असणार आहे आणि जसं जसं ते खाली जाणार म्हणजे ग्रुप वाइज डाउन जाणार ते बॉटम पर्यंत येणार तसं तसं त्यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ग्रेडेशन होणार आहे अपग्रेड ते होत राहणार आहेत. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पीरियड्स. देर आर इन ऑल 7 पीरियड्स. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन द पीरियड. आता इथे काय होतं की जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्यांना आपण काय म्हणत होतो पीरियड्स म्हणतो आणि ते किती आहे 7 आहे. जसं जसं आपण पीरियड्स मध्ये वन एंड कडून दुसऱ्या एंड कडे जाऊ तसं तसं त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज असतील त्या काय होत जाणार आहे केमिकल असतील फिजिकल प्रॉपर्टीज असतील तसं तसं हळूहळू ते काय होत जाणार आहे चेंजेस होत जाणार आहे. The characteristics of the groups and periods are understood by comparison of their properties of the elements. आता इथे जर आपल्याला characteristics of groups आणि periods समजायचे आहे तर आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे what we have to do? We have to compare the properties of each elements with each other. आता आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या कंपेअर कराव्या लागणार आहे. विदिन अ पीरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज वाइल डिस्टिंग एलिमेंट डिफर वाइडली इन देअर प्रॉपर्टीज. आता इथे काय होतं की जे पीरियड आहे पीरियड मध्ये म्हणजे जर समजा आपण पहिले घेऊया लिथियम. आता या लिथियमच्या जी प्रॉपर्टीज आहे त्या बेरिलियम पेक्षा काय असणार आहे थोड्याशा वेगळ्या असणार आहे. पण जर आपण ह्याच पीरियड मध्ये म्हणजे आता हा सेकंड पीरियड आहे किती नंबरचा आहे सेकंड पीरियड आहे सेकंड पीरियड मध्ये जर आपण नियॉन घेतला नियॉनच्या प्रॉपर्टीज आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज जर कंपेअर केल्या तर त्या एकमेकांपासून खूप जास्त वाईडली डिफर असणार आहे म्हणजे खूप वेगळ्या असणार आहे. पण लिथियम आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टीज काय असू शकणार आहे सिमिलॅरिटीज थोड्याशा वेगळ्या आहेत थोड्याशा सारख्या पण आपल्याला दिसू शकतात. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटीज अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. आता इथे आपण एक्झाम्पल जर आपण घेतला समजा बेरिलियमचा घेतला आणि बेरिलियम मधून हा काय आहे सेकंड ग्रुप नंबर आहे हा सेकंड ग्रुप आहे. बेरिलियम पासून जर आपण खाली गेलो तर इथे 88 ला कोण आहे रेडियम आहे. आता ह्या रेडियमच्या प्रॉपर्टीज आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज असणार आहे प्लस रेडियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अपग्रेडेशन झालेलं पण दिसणार आहे. तसंच जर आपण समजा इथे कार्बन आहे कार्बन ग्रुप नंबर 14 मध्ये कार्बन आहे. कार्बन जर आपण घेतलं त्याच्या प्रॉपर्टीज आणि लेडच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे सिमिलॅरिटीज दिसणार आहे प्लस त्याच्यामध्ये काय झालेलं दिसणार आहे अपग्रेडेशन झालेलं पण दिसणार आहे. These characteristics of the groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of an element. आता जेवढे पण characteristics आपल्याला modern periodic table मध्ये दिसणार आहे ते कशामुळे दिसणार आहे electronic configuration मुळे दिसणार आहे. electronic configuration हे आपण study केलेलं आहे.
It is the electronic configuration of element which decides the group and the period in which it is to be placed. आता electronic configuration चा basis वरतीच आपण elements ला कोणत्या groups मध्ये टाकायचे ते decide करतो. आता electronic configuration आपण जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं, एलिमेंट्स ला शेल्स मध्ये डिवाइड करावं लागतं, बरोबर की नाही. हाऊ मेनी शेल्स आर देयर? ऑलमोस्ट 4 शेल्स वी नो, के, एल, एम अँड एन. दीज आर द 4 डिफरेंट शेल्स. आता शेल नंबर 1 के आहे, शेल नंबर 2 कोण आहे, एल आहे, 3 एम आहे आणि 4 कोण आहे, एन आहे, बरोबर. आता जर 2n स्क्वेअर आपण घेतलं तर के शेल मध्ये किती येणार आहे, 2 एलिमेंट्स, जो पण एलिमेंट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, ऑक्युपाय होणार आहे कोणामध्ये, के शेल मध्ये. आणि एल शेल मध्ये किती ऑक्युपाय होतील, 8 शेल ऑक्युपाय होणार आहे, एम मध्ये 18, एन मध्ये 32. हा जो फॉर्म्युला आहे हे आपण 9वी पर्यंत अभ्यास केलेला आहे की के शेल मध्ये 2च राहतात, एल शेल मध्ये 8 राहतात, एम शेल मध्ये 18 असतात, एन शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात, हे आपण अभ्यास केलेला आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असे म्हणतो, बरोबर की नाही. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. नाव लेट सी हाऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन ग्रुप्स. नाव इन ग्रुप्स सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे काय, जर समजा आपण ग्रुप नंबर 1 घेतला त्याच्यामध्ये हायड्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये 1 आहे, लिथियमच्या आउटर मोस्ट मध्ये 1 आहे, सोडियमच्या आउटर मोस्ट मध्ये 1 आहे, पोटॅशियमच्या आउटर मोस्ट मध्ये 1 आहे. ऍज अ जर एक्झाम्पल म्हणून आपण समजा हे घेतलं, सेकंड ग्रुप घेतला तर सेकंड ग्रुप मध्ये पण बघा, 2 ला आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आपल्याला सगळीकडे दिसतात. सेम वे जर आपण ग्रुप नंबर 15 घेतला तर नायट्रोजनचा पण 5 आहे आणि फॉस्फरसचा पण काय आहे, 5 आहे. तसंच जर 17 ग्रुप घेतला आपण तर त्याचा फ्लोरिनचा 7 आहे आणि क्लोरिनचा पण किती आहे, 7 आहे. हे काय प्रूफ करतंय की त्यांच्या त्या ग्रुपमध्ये किती सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सगळ्या एलिमेंट्सचे असणार आहे, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये सेम इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इन्क्रीज इन वन शेल. आता वन शेल इन्क्रीज होताना आपल्याला दिसतोय, कसं दिसतंय बघा. लिथियम जर आपण घेतलं, लिथियम मध्ये आउटर मोस्ट मध्ये बघण्यापेक्षा आपण बघूया त्याचा ऍटॉमिक नंबर 3 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करताना 2 and 1 आपण अशा पद्धतीने लिहितो. जर समजा आपण सोडियम घेतला त्याच्याच खाली काय आहे, सोडियम आहे, सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपण कसं लिहिणार, 2, 8 and 1. हे काय झालं, त्याचं ऍटॉमिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे, ऍटॉमिक नंबर त्याचा किती आहे, 11 आहे. मग 2, 8, 1. आता इकडे लक्ष दिलंय का तुम्ही, बघा के शेल अँड एल शेल, बरोबर. हा के शेल झाला आणि हा एल शेल झाला. तसंच जर आपण इकडे बघितलं सोडियम मध्ये तर 2 हा के शेल मधला आहे, 8 हा एल शेल मधला आहे आणि एम मध्ये किती आहे, 1 आहे. म्हणजे एक एक शेल काय होत गेलेला आहे, इन्क्रीज होत गेला आहे. तसंच जर आपण समजा पोटॅशियम घेतलं, पोटॅशियमचा के आहे बरोबर, त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 19, बरोबर. मग आपण काय करणार, 2, 8, 8 and last 1, म्हणजे किती आले, के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल, म्हणजे इथे 4 शेल्स आले. आपण इथे खाली जर नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला एक एक शेल इन्क्रीज होताना दिसणार आहे. प्रत्येक ग्रुप मध्ये जाताना, खाली जाताना काय होत जाणार आहे, एक एक शेल इन्क्रीज होताना आपल्याला
दिसणारच आहे, बरोबर की नाही? आता बघा, इथे वन आहे, इथे दोन शेल आहे, इथे थ्री शेल्स आहे, इथे फोर शेल्स आहे. आता पोटॅशियमचंच आपण इथे खाली दिसतंय आपल्याला, म्हणजे हा एक शेल झाला, त्याच्यावरती सेकंड शेल आला, त्याच्यानंतर थर्ड शेल, आणि हा इकडे फोर्थ शेल आपल्याला दिसतंय, बरोबर की नाही? सिमिलर प्रॉपर्टीज. आता ग्रुप मध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे? सिमिलर असणार आहे. आपल्याला ग्रुप मध्ये खाली जाताना आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीज काय दिसणार आहे? सेम दिसणार आहेत. आता समजा आपण कंपेअर केलं, कोणाला कोणाला करतोय आपण, समजा आपण लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमला जर कंपेअर केलं तर त्या तिघांच्या प्रॉपर्टीज आपल्याला थोड्याफार सिमिलर दिसणार आहे. तसंच एक्झाम्पल आपण हॅलोजन्स घेऊया. हॅलोजन हे आपल्याला लवकर लक्षात येतात की फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, ह्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय दिसतात? सेम दिसतात. तसंच जर आपण 18 ग्रुप नंबर घेतला तर त्याच्यामध्ये सगळे नोबल गॅसेस आहे. नोबल गॅसेस मधले जे एलिमेंट्स आहेत, हिलियम झालं, नियॉन झालं, आर्गॉन झालं, ह्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे? सिमिलर आहे. तसंच पीरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जर आपण चेक केले तर बघा, इन पीरियड्स सेम नंबर ऑफ शेल्स. सेम नंबर ऑफ शेल्स म्हणजे काय? आता बघा, त्याच्यामध्ये आपण बघूया लिथियम. लिथियमचे टू अँड वन म्हणजे दोन शेल आपल्याला दिसतात. बेरिलियमचे टू टू म्हणजे दोन शेल दिसतात. बोरॉनचे टू थ्री दोन शेल. कार्बन मध्ये दोन आहे, नायट्रोजन मध्ये दोन शेल आहे, म्हणजे सिमिलर नंबर ऑफ शेल्स आहे. तसंच सोडियम जर आपण घेतलं तर तिथे किती शेल आहे? तीन शेल आहे, म्हणजे 281. मॅग्नेशियमचा 282, अल्युमिनियम 283, सिलिकॉन 284, म्हणजे 33 शेल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात. म्हणजे पीरियड मध्ये, सेकंड पीरियड मध्ये दोन शेल्स आहे, थ्री मध्ये तीन शेल्स आहे, फोर मध्ये फोर शेल्स आहे. म्हणजे ह्या पद्धतीने जेवढे पण एलिमेंट्स एका पीरियड मध्ये असणार आहे त्यांचे शेल्स कसे असणार आहे? सेम असणार आहे. इंक्रीजिंग वन इलेक्ट्रॉन फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होत जाणार आहे म्हणजे कसं? बघा, आता एक्झाम्पल आपण घेऊया लिथियम कडूनच. लिथियमला वन इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट मध्ये आहे, बोरॉन्स बेरिलियमचे टू आहे, बोरॉनचा थ्री आहे, कार्बनचा फोर आहे, नायट्रोजन फाईव्ह आहे. तसंच आपण जर सोडियम घेतला, थर्ड पिरियड घेतला, तर त्याच्यामध्ये सोडियमचा वन आहे, मॅग्नेशियमचे टू आहे, अल्युमिनियमला थ्री आहे, सिलिकॉनला फोर आहे, फॉस्फरसला फाईव्ह आहे. म्हणजे लेफ्ट कडून राईट कडे जाताना आपल्याला वन वन इलेक्ट्रॉन इन्क्रीज होताना दिसतोय. ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय वन. तसंच ऍटॉमिक नंबर पण काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार आहे. सोडियम 11, मॅग्नेशियम 12, अल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, आर्गॉन 18, अशा पद्धतीने वन वन इलेक्ट्रॉन काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार. आता बघा, इन पिरियड्स मध्ये सेकंड पिरियड मध्ये किती असणार आहे? दोन शेल असणार आहे. आपण मगाशीच बघितलं की कोणते कोणते दोन शेल आहे, के आणि एल शेल. इथे सगळीकडे सेकंड पिरियड मध्ये दोनच शेल असणार आहे, के आणि एल. थर्ड पिरियड मध्ये तीन शेल असणार आहे, के एल एम. आता इथे किती असणार आहे? तीनच असणार आहे, के एल अँड एम. आता पीरियड्सचे काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण बघून घेऊया. द फर्स्ट पीरियड इज द शॉर्टेस्ट पीरियड ऑफ ऑल अँड कंटेन ओनली टू एलिमेंट्स एच अँड एच ई, म्हणजे हायड्रोजन अँड हिलियम. आता बघा, फर्स्ट जो पीरियड आहे म्हणजे हायड्रोजन आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोण आहे? हिलियम आहे, हा सगळ्यात छोटा आहे. द सेकंड अँड द थर्ड पीरियड आर द शॉर्ट पीरियड्स अँड कंटेन एट एलिमेंट्स इन इच. आता त्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड म्हणजे लिथियम आणि सोडियमचा जर आपण पीरियड बघितला तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट किती एलिमेंट्स आहे? एट एलिमेंट्स आहे, म्हणजे वन टू थ्री फोर
5, 6, 7 and 8 नियॉन पर्यंत आणि आर्गॉन पर्यंत 8 इलेक्ट्रॉन एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहे. फोर्थ अँड फिफ्थ आर द लॉंग पीरियड अँड कंटेन 18 एलिमेंट्स इच. आता फोर्थ आणि फिफ्थ जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे, 18 एलिमेंट्स इच आहे, म्हणजे दोघांमध्ये 18 आहे, त्याला लॉंग पीरियड म्हणतात. सिक्स्थ अँड सेव्हन्थ इज द लॉंगेस्ट अँड कंटेन 32 एलिमेंट्स. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे लॉंगेस्ट जे आहे तो कोणते कोणते आहे, सिक्स्थ अँड सेव्हन्थ, त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे, 32 एलिमेंट्स आहे. आता जर हा सिक्वेन्स तुम्ही नीट लक्ष देऊन बघितला असेल तर 2, 8, 18 and 32 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ज्या पद्धतीने आहे, ज्या पॅटर्न मध्ये आहे, त्याच पॅटर्न मध्ये हे पण आहे. ग्रुप नंबर 18 चे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते बघूया. ग्रुप नंबर 18 त्याला झिरो ग्रुप पण म्हणतात, इनर्ट गॅसेस पण म्हणतात आणि नोबल गॅसेस पण म्हणतात. द लास्ट ग्रुप ऑफ पिरियॉडिक टेबल इज झिरो ग्रुप. सो ग्रुप एकदम लास्टला आहे एक पिरियॉडिक टेबलच्या, त्यालाच आपण कोणता ग्रुप म्हणतो, झिरो ग्रुप म्हणतो. ग्रुप 18 इज एक्स्ट्रीमली राईट साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल, कंटेन्स नोबल गॅसेस. ह्या ग्रुपमध्ये ग्रुप नंबर 18 हा एकदम शेवटी आहे, त्याच्यामध्ये सगळे नोबल गॅसेस आहेत. देअर आउटरमोस्ट शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन्स. त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे, 8 इलेक्ट्रॉन्स प्रत्येकामध्ये असणार आहे. देअर वॅलन्सी इज झिरो, दॅट्स वाय दिस ग्रुप इज कॉल्ड झिरो ग्रुप. ह्याची जी वॅलन्सी आहे ती किती आहे, झिरो आहे, म्हणून सगळे त्याला काय म्हणतात, झिरो ग्रुप असे म्हणतात.